नमस्कार, स्वागत आहे तुमचं संजीवनी मराठी किचनमध्ये। दुप्पट अशी फुलणारी गव्हाची कुरडई कशी करायची याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। या ठिकाणी मी 1 किलो गहू घेतला आहे, तो आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। खूप लांब अशी कुरडई बनवायची प्रोसेस आहे। स्वच्छ धुवून घ्यायचा आहे गहू। आता आपल्याला हा गहू 3 दिवसांसाठी भिजत घालायचा आहे। उन्हातच आपल्याला हे 3 दिवस ठेवायचं आहे। सुती कपड्याने याला छान बांधून घेऊयात। बांधून झाल्यानंतर अशाच प्रकारे 3 दिवस आपण हा उन्हात ठेवणार आहोत। टेरेसवर ठेवायचा आहे। 3रा दिवशी मी तुम्हाला दाखवते। आपण उघडून पाहूयात गहू फर्मेंट झाला आहे की नाही। फेस आलेला आहे याचाच अर्थ गहू फर्मेंट झाला आहे। पहा, मी एक गहू काढून दाखवते। मस्त असा चीक यातून निघत आहे। हे गहू आपल्याला आता धुवून घ्यायचे आहेत। वरून पाणी टाकून धुवून घेऊयात। हाताने जर धुतला तर त्याचा चीक निघून येईल। धुतला जाणार नाही व्यवस्थित, त्यामुळे असं पाणी टाकून धुवायचं आहे। थोडा थोडा करून आपण आता हे मिक्सरमधून वाटून घेऊयात। थोडं पाणी घालायचं आहे। मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात। खूप लांब अशी ही प्रोसेस आहे कुरडई बनवायची। एका भांड्यात पाणी घेऊन आपण हे थोडे थोडे करून गहू वाटून घेणार आहोत। आपले सर्व गहू वाटून झालेले आहेत। हाताने पिळून आपल्याला आता हे गव्हातला चोथा वेगळा करायचा आहे। पहा कसा चीक छान असा निघत आहे। पूर्ण चिकातून अशाच प्रकारे आपल्याला आता हा गव्हाचा चोथा जो निघत आहे तो वेगळा करायचा आहे। हे आता आपल्याला चाळणीने एका दुसऱ्या भांड्यात गाळून घ्यायचे आहे। चाळणीतील देखील चोथा आपण वेगळा करणार आहोत। महाराष्ट्रीयन परंपरेत कुरडईला प्रत्येक सणाला एक मानाचे स्थान आहे। करण्यासाठी फार अवघड आहे, पण नैवेद्यात कुरडईला फार मान आहे। पूर्ण आपण आता चाळणीत टाकून घेणार आहोत।
आपल्याला आता परत ही प्रोसेस पूर्ण रिपीट करायची आहे. जो आपण पूर्ण चोथा काढून घेतला होता तो परत एकदा पाण्याने धुवून घ्यायचा आहे. परत पिळून घेत आहोत आपण. खाण्यासाठी ह्या कुरडया फारच चवदार अशा लागतात. परत हे चाळणीने गाळून घ्यायचे आहे. तिसऱ्यांदा ही प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. परत हा चोथा धुवून घेणार आहोत आपण. जो काही चीक त्याला चिटकून राहिला असेल तो पूर्णपणे निघून जाईल. परत पाणी टाकूयात. पूर्ण पिळून घ्यायचं आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशाच नवीन नवीन रेसिपी अपलोड करत राहील. परत हे चाळणीने गाळून घ्यायचे आहे. पूर्ण चिखा गाळून घेतला आहे. एका दुसऱ्या भांड्यात आपण परत हा गाळून घेणार आहोत. याने काय होईल, स्वच्छ आणि पांढरी शुभ्र अशी कुरडई आपली तयार होईल आणि चीकही छान निघेल. खाली बुळात चीक आताच बसलाही आहे. पूर्ण गाळून घेऊयात. परत थोडे पाणी टाकून बकेटीला राहिलेला चीक देखील आपण हा गाळून घेणार आहोत. आता बकेटीला मी अशा प्रकारे सुती कापड गुंडाळलं आहे आणि कापडाने आपण हा चीक परत गाळून घेणार आहोत. कपड्याला चीक चिटकून बसला असेल त्यामुळे हाताने याला थोडं जागा करूयात. अशा प्रकारे आपला पूर्ण चीक हा गाळून झालेला आहे. रात्रभरासाठी आपण याला झाकून अशा प्रकारे ठेवणार आहोत. झाकण ठेवून चौथ्या दिवशी अशा प्रकारे पाणी वर आलेले आहे
आणि चीक खाली तळाशी जाऊन बसला आहे. पाणी काढून घेणार आहोत दुसऱ्या बकेटमध्ये. पहा, तुम्हाला दिसत असेल चीक कशा प्रकारे वेगळा झाला आहे आणि पाणी वेगळं झालेलं आहे. अगदी हलक्या हाताने ही प्रोसेस करायची आहे. चीक पाण्यासोबत फेकला नाही गेला पाहिजे. आता आपल्याला हा परत चाळणीने गाळून घ्यायचा आहे. एका भांड्यात आपण हा गाळून घेत आहोत. चमच्याच्या साह्याने आपण त्याला हलवून घेऊयात, जेणेकरून चाळणीला जो चीक चिकटला असेल तो जागा करेल बाकी चीक खाली पडण्यासाठी. आणि पांढरा शुभ्र असा चीक या चाळणीने गाळल्यामुळे आपल्याला मिळणार आहे. या ठिकाणी मी एका भांड्याला गरम करण्यासाठी ठेवले आहे. त्यानंतर त्यामध्ये जेवढा चीक आहे त्याचे दीडपट पाणी आपण या ठिकाणी घातले आहे. एक चमचा मीठ मी यामध्ये घातले आहे. मीठ एकदा मिक्स करून घेऊयात. पाण्यावर झाकण ठेवून मी याला एकदा उकळी येऊ देणार आहे. उकळी आल्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला आता थोडा थोडा करून चीक यामध्ये टाकायचा आहे. एकसाथ पूर्ण चीक नाही टाकायचा आहे. बारीक अशी धार याची या पाण्यामध्ये सोडायची आहे आणि आटत राहायचं आहे. लो फ्लेमवरच बनवायचं आहे आपल्याला हे. या ठिकाणी मी हा साचा घेतला आहे. यामध्ये जी शेव बनवण्याची प्लेट असते तिला मी धाग्यांनी शिवून घेतले आहे, कारण मला जास्त घेराच्या कुरळ्या नको आहेत. घेराच्या कुरळ्यांमुळे काय होते, ताटात ठेवताना त्या कुरळ्यांना जास्त स्पेस लागते आणि बाकी पदार्थ ठेवण्यासाठी जरा अडचण येते. साच्यामध्ये आपण हे घालून घेऊयात. लहान घेराची कुरळी या ठिकाणी घालायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोठ्या घेराची देखील घालू शकता. या ठिकाणी मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये कलर टाकण्यासाठी थोडा चीक काढून घेत आहे. त्यामध्ये मी हा केशरी कलर घातला आहे. मिक्स करून घेतल्यानंतर परत साच्यात घालून अशा प्रकारे कुरळ्या तयार केल्या आहेत. हिरव्या रंगाच्या देखील मी कुरळ्या या ठिकाणी घातल्या आहेत. अशा प्रकारे आपल्या कुरळ्या उन्हात वाळवत घातल्या आहेत. उन्हात वाळल्यानंतर ह्या अशा दिसतात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनचे बटन प्रेस करा. धन्यवाद.